ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राहुल आवाडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा. इचलकरंजी शहरातील युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य राहुल प्रकाश आवाडे यांना अवघ्या महिनाभरातच दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोनाची लागण होत नाही हा समज फोल ठरला आहे. एकाच व्यक्तीला दोन वेळा कोरोनाची बाधा होण्याची ही जिल्ह्यातील बहुधा पहिलीच घटना असावी. मागील 6 महिन्यापासून देशभरात कोरोनाचे थैमान सुरू असून वस्त्रनगरी इचलकरंजी सुद्धा कोरोनाचे हॉटस्पॉट बनली होती. त्यामध्ये माजी खासदार कल्लापन्ना आवाडे, आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह त्यांच्या घरातील सदस्य व कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनाला हरवलं होतं. त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांचाही समावेश होता. ऑगस्ट महिन्यात त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यावेळी शहरातील अलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी 10 दिवस उपचारही घेऊन सुखरूपपणे घरी परतले होते. मात्र कालपासून त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी आपली पुन्हा एकदा तपासणी करून घेतली असता गुरुवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. ते सध्या अलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. एकदा कोरोना होऊन गेला की पुन्हा त्या व्यक्तीला कोरोनाची बाधा होत नाही असं मानलं जात होतं. परंतु युवा नेते राहुल आवाडे यांना अवघ्या 6 महिन्यातच दुसऱ्यांदा लागण झाल्याने हा समज फोल ठरला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भ्रमात न राहता आपल्यासह कुटुंबीय आणि शहरवासियांच्या आरोग्यासाठी शासकीय नियमांचं पालन करावं, आवश्यक ती सर्वतोपरी काळजी घ्यावी असं आवाहन राहुल आवाडे यांनी केलं आहे. महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे.